नमस्कार हॅलो डॉक्टर कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटनेस सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतोय आपल्याच्या कार्यक्रमाचा विषय आहे तो आहे संधीवाद गुडघेदुखीपासून मुक्ती आणि विषयी चर्चा करण्यासाठी प्रख्यात जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन असणारे म्हणजेच सांधे तज्ज्ञ असणारे डॉक्टर मिलिंद पाटील आपल्याच्या कार्यक्रमात सहभागी झाले तर मी आपली सर्वप्रथम ओळख करून देतोय डॉक्टर मिलिंद पाटील सरांची नमस्कार सर नमस्कार डॉक्टर मिलिंद पाटील हे प्रख्यात जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन आहेत आणि मला वाटतं संपूर्ण महाराष्ट्राला सुपरिचित आहेत त्यांच्या कामाच्या माध्यमातून नुकतंच त्यांचं नाव लिमका बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आलं होतं ज्या जगातील सर्वात यंगेस्ट पेशंट म्हणजे सर्वात तरुण वयातील रुग्ण ज्याच्यावरती त्यांनी हिप रिप्लेसमेंटचं म्हणजे खुब्याची सांधेरोपण शस्त्रक्रिया केली यशस्वीरित्या ह्या व्यतिरिक्त खास करून आजपर्यंत त्यांनी दहा हजारहून अधिक सांधेरोपण शस्त्रक्रिया यशस्वीरित्या केलेल्या आहेतच पण सर्वसामान्य रुग्णांना परवडणाऱ्या दरामध्ये ही अत्याधुनिक स्वरूपाची सेवा ही आज त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे आपण स्क्रीनवरती बघू शकता की कशा रीतीने आधुनिक तंत्रज्ञानामुळे अतिशय खराब झालेले जे सांधे आहेत आपल्याला माहितीच सांधेदुखी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर गुडघेदुखी सर्वप्रथम येते कारण इतर प्राणी चार पायावर चालतात मनुष्य प्राणी दोन पायावर चालतो त्यामुळे गुडघे हे सर्वप्रथम माणसाचे खराब होतात विविध कारणांनी खराब होतात पण वयोमानापर्वे झिजलेले गुडघे म्हणजेच ऑस्टिओथरेटिसमुळे झिजलेले गुडघे आपण बघतोय आणि ह्यानंतर आपण बघू शकता की रिवायवल बोन अँड जॉईंट सेंटरला व्हिजिट केल्यानंतर त्या ठिकाणी जेव्हा सांधेरोपण शस्त्रक्रिया केली गेली हे दुसऱ्या तिसऱ्या दिवशीचं चित्र आपल्याला दिसतंय की बँडेजही काढलेलं नाही आहे गुडघ्यावरचं पण ती आता रुग्ण यशस्वीरित्या या ठिकाणी चालू शकते आणि केवळ त्यामुळे ह्या देशातीलच नव्हे ते विदेशातील रुग्णसुद्धा या ठिकाणी येतात ह्या उपचारांचा लाभ घेण्यासाठी आणि मला अभिमान आहे की कोणत्याही भारतीय डॉक्टरला अशी कामगिरी डॉक्टर मिलिंद पाटील बजावली आहे की पूर्वीच्या काळी भारतातील रुग्णांना बाहेर शस्त्रक्रियेसाठी जावं लागायचं पण आता परदेशातील रुग्ण या ठिकाणी डॉक्टर मिलिंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या रिवायवल बोन अँड जॉईंट सेंटरमध्ये उपचारांसाठी येतात आणि त्यामुळे कौतुक करावं तेवढं थोडंच आहे आजच्या कार्यक्रमात खास करून आपण संधिवात आणि गुडघेदुखीवरती कशी मात करता येईल हे जाणून घेणार आहोत पण त्यासाठी खास करून सांधेदुखीची हेल्पलाईन आम्ही आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्व प्रेक्षकांना देत आहोत आपण जे संपर्कासाठी स्क्रीनवरती नंबर बघतात ते जरूर टिपून घ्या हे खास करून सांधेदुखी गुडघेदुखीच्या रुग्णांसाठी हेल्पलाईन आहे ज्याच्यावरती आपण फोन करू शकता त्याचप्रमाणे याविषयी अधिक मार्गदर्शन घेऊ शकता जे नवीन उपचार आलेले आहेत त्यांचा लाभही घेऊ शकता कारण आता हे माफक दरात उपलब्ध झालेले आहेत त्यामुळे जरूर ह्या सर्व उपचारांचा लाभ घेण्यासाठी पुढील नंबरवरती फोन करा जे आपण संपर्कासाठी स्क्रीनवरती बघतात तर पुन्हा एकदा कार्यक्रमाकडे वेळूया सर स्वागत पुन्हा एकदा कार्यक्रमामध्ये आपलं सर आज या आधुनिक तंत्रज्ञानामुळे एक अमूलाग्र बदल आपल्याला सर्वच माणसांच्या जीवनात घडलेला दिसतोय आणि तो आहे वेदनामुक्तीचा म्हणजे पूर्वीच्या काळी आपल्या घरात आजी आजोबा असायचे जे गुडघ्याला तास असल्यामुळे बाहेर पडायला नाकारायचे किंवा त्यांचं जीवन थोडंसं कष्टमय झालेलं असायचं पण आता ह्या उपचारांमुळे आता ह्या सर्व रुग्णांना पुन्हा एकदा आयुष्य जगण्याचा आनंद मिळू शकला आहे क्वालिटी ऑफ लाईफ ज्याला म्हणता येईल अर्थातच ह्या विषयी जाणून घेण्याआधी मला थोडंसं संधीवाद ह्याच्याविषयी जाणून घ्यायला आवडेल काय काय कारणाने सांधे खराब होऊ शकतात काय सांगता येईल आम्हाला आ, सांधे तसं म्हणलं तर मुख्यत्वे करून चार कारणांनी खराब होतात एकाला आम्ही मेडिकल भाषेमध्ये ऑस्टिओआर्थरायटिस म्हणतो जो वयानुसार होणारा वय वे, वेअर अँड टेअर किंवा झीज असते दुसरा ज्याला आम्ही रोमोटॉइड म्हणतो तो म्हणजे कॉमन संधिवाद तिसरा गाऊटचा आजार आहे आणि चौथा इन्फेक्शनचा आजार आहे ह्याच्यामध्ये काय होतं की जर का आपण नॉर्मल सांध्याची रचना बघितली तर दोन हाडांच्या मध्ये एक कुर्चा नावाचा पदार्थ असतो तो कुर्चा जो आहे तो नखासारखा असतो आपल्या नखाला संवेदना नाही आहे नखावर नख घासलं तर आपल्याला कळत पण नाही पण तेच नख काढलं तर खालचा भाग खूप सेन्सिटिव आहे तर आर्थ्रायटिसच्या पेशंटमध्ये हा कुर्चा निघून जातो नख निघून जातं आणि मग हाडावरती हाड घासल्यामुळे जो आजार होतो तसा हा आजार आहे आणि तसं म्हटलं तर भारतामध्ये गुडघ्याचा आजार खूप कॉमन आहे म्हणजे आता तर अशी परिस्थिती आहे की जर का आपण विलयातेत गेलात तर तिकडे पन्नास टक्के पेशंटना खुब्याचा आजार असतो आणि पन्नास टक्के पेशंटना गुडघ्याचा असतो पण भारतामध्ये हे प्रपोर्शन नव्वद आणि दहा असं आहे नव्वद टक्के लोकांना हा गुडघ्याचा आजार असतो म्हणजे आपले शिवाजी महाराज यांचा देहांत गुडघ्या रोगामुळे हो झाला म्हणजे त्या काळामध्ये आर्थ्रायटिस या आजाराला बहुतेक इलाज नसणार आणि मग त्याच्याबरोबरीनी जे ॲक्टिव्हिटी बंद होणं अंथरुणामध्ये खितपट पडणं आणि बेडडन झाल्यामुळे जे पुढचे आजार आपण आमंत्रित करतो ते झाल्यामुळे कदाचित त्यांचा गुडघारोगीमुळे त्यांचा देहांत झालेला होता येस आपण हे जाणून घेतलं की कशा रीतीने संधिवात किंवा आर्थ्रायटिस ज्याला म्हटलं जातं हा विविध कारणाने होऊ शकतो पण कॉमनली जी वयोमाना परतवे होणारी गुडघ्यांची झीज आहे ह्याच्यावरती आता नवीन स्वरूपाचे उपचार उपलब्ध झालेले आहेत त्यामुळे आपल्याला जर का कोणत्याही स्वरूपाची सांधेदुखी गुडघेदुखी असो आपण घरी थांबू नका पुढे हेल्पलाईन नंबर दिलेले त्याच्यावरती जरूर फोन करा खास करून सांधेदुखीच्या रुग्णांसाठी हेल्पलाईन आहे ज्याच्यावरती आपण जरूर ह्या सर्व उपचारांचा लाभ घेऊ शकता महाराष्ट्रातून सर्व रुग्ण घेऊ शकतातच पण आज या ठिकाणी विदेशातून सुद्धा रुग्ण ह्या उपचारांचा लाभ घेण्यासाठी होतात सर मला सांगा की प्रत्येक संधिवाताच्या रुग्णांना शस्त्रक्रियेची गरज पडते का विविध प्रकारचे इतरही उपचार उपलब्ध आहेत आणि खास करून पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या टप्प्यातल्या संधिवातासाठी काय उपचार आहेत काय सांगता येईल मला खरं म्हणजे संधिवाताच्या पेशंटपैकी पे कदाचित तीन ते चार टक्के लोकांना फक्त ऑपरेशन लागतं तसं म्हटलं तर हा आजार प्रत्येकाला होणार आहे म्हणजे आपल्या जसं तुम्ही म्हणलात शेजार पाजारी आजी आजोबा सगळ्यांना हा आजार आहे तसं ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे जसं प्रत्येकाचे दात पडणार आहेत प्रत्येकाचे केस गळणार आहेत तसं प्रत्येकाचा सांधा झिजणार आहे पण सुरुवातीच्या स्टेजला वजन कमी करणं खाली उठणं बसणं बंद करणं जिने चढणं उतरणं बंद करणं आणि डॉक्टरी सल्ल्यानुसार वैद्यकीय सल्ल्यानुसार काही गोळ्या किंवा इंजेक्शन घेणं हे चालू शकतं दुसऱ्या किंवा तिसऱ्या टप्प्यामध्ये दुर्बिणीचं ऑपरेशन किंवा पायाचा अँगल बदलायचं ऑपरेशन हे करूनसुद्धा पेशंटला बरं वाटू शकतं शेवटचा टप्पा जो आहे ज्याला आम्ही एंड स्टेज आर्थरायटिस म्हणतो फक्त त्याच्यामध्येच रिप्लेसमेंटची गरज पडते आणि पेशंटनी ओळखायचं कसं की मी एंड स्टेजला आहे तर एक तीन प्रश्न लक्षात घ्या जर का तुम्हाला पेनकिलरची गरज पडत नसेल तर अजूनही तुम्ही एंड स्टेजमध्ये नाही जर का तुम्हाला रात्री झोपताना कुशीवरती वळताना किंवा न चालताना सुद्धा गुडघा दुखत नसेल तर तुम्ही एंड स्टेज अर्थरायटीजमध्ये नाही आणि तुम्ही जर का अर्धा तास चालू शकत असाल बिना दुखण्याचं वेदना न होता तर तुम्ही एंड स्टेजमध्ये नाही तर शेवटचा टप्पा त्या व्यक्तीने गाठला असं समजावं की जो अर्धा तास चालू शकत नाही वेदनाशामक गोळ्या घेतल्याशिवाय वे दिवस जात नाही किंवा कुशीवरती वळताना वगैरे सुद्धा रात्री दुखण्यामुळे झोपमोड होते फक्त त्या पेशंटला रिप्लेसमेंटची गरज पडते येस yes, मला वाटतं आणि हे आपल्याला सरांनी अतिशय सोप्या शब्दात सगळ्यांना समजेल अशा शब्दात सांगितलं मला वाटतं आणि सर्वच प्रेक्षक जो आजचा कार्यक्रम बघत आहेत त्या अर्थातच उत्सुकेत जाणून घ्यायला की अर्थात चौथ्या टप्प्यातली जेव्हा ही सांधेदुखी असते तेव्हा आपल्याकडे आधुनिक स्वरूपाचं आता सांधेरोपण उपलब्ध झालेलं आहे आपण एक क्लिपी बघूया जॉईंट रिप्लेसमेंटच्या अनुषंगाने आणि आम्हाला सांगा की हे कसं होतं काय सांगता येईल जेव्हा चौथ्या टप्प्यामध्ये पेशंट जातो त्यावेळेला त्याला दुखायला लागल्यावरती रिप्लेसमेंटशिवाय त्याला त्या पर्याय राहत नाही कारण की जसं दात पडल्यावरती आपल्याला कवळी बसवावी लागते औषधाने काही दात परत येत नाहीत तसं हे कुर्च्या किंवा कार्टिलेज परत येत नाही त्या ठिकाणी जे नवीन पदार्थात हल्ली बसवतो आम्ही ते त्याची एकंदर क्वालिटी त्याची ड्युरेबिलिटी ते टिकाऊपणा तो हल्ली खूप चांगला आहे म्हणजे हल्लीचे सांधे जे आहेत ते खूपदा एक वीस पंधरा ते वीस वर्षापर्यंत सुद्धा टिकू शकतात योग्य रीतीने वापरले तर त्याच्याबरोबरीनी जे पूर्वीच्या काळी काही गोष्टी वर्ज्य समजल्या जायच्या त्याला फार जपावं लागायचं तेवढं हल्ली कदाचित जपावं लागत नाही कारण की थोडी मूवमेंट जास्त येऊ शकते ॲक्टिव्हिटी जास्त करता येऊ शकते त्याच्याबरोबरीनी थोडं ऑपरेशन सोपं झाल्यामुळे ॲनेस्थीशिया सोपा झाल्यामुळे जे काही पेशंट पूर्वी अनफिट असायचे की याला हृदयाचा विकार आहे तो करू शकत नाही किंवा याला डायबिटीस आहे त्याला इन्फेक्शन होऊ शकतं तर ह्या सगळ्या गोष्टी हल्ली चांगल्या कंट्रोलमध्ये आल्यामुळे डायबिटीस असतानासुद्धा प्रेशर असतानासुद्धा किंवा हृदयाचा विकार असतानासुद्धा पेशंटला हे ऑपरेशन करता येतं त्याच्याबरोबरीनी कधी हल्लीच्या काळी थोडासा ऑपरेशनचा व्रण जो आहे तो छोटा झालेला आहे त्यामुळे दुखणं सुद्धा कमी होऊ शकतं चालणं वगैरे लवकर सुरू होऊ शकतं साधारणतः चौथ्या दिवशी पेशंट घरी पण जाऊ शकतो ही बरीच क्षमता हल्ली जमलेली आहे मला वाटतं रुग्णाने दोन रुग्णांचं मनोगत ऐकूया आपण की कशा रीतीने त्यांनी हे उपचार केल्यानंतर त्यांचा काय अनुभव आहे आपण बघूया प्रत्यक्ष पडद्यावरती रुग्णांचं मनोगत की त्याला पेशंटला एवढं म्हणजे मजा वाटते आणि ऑपरेशन तर काही कळतच नाही माझं काल ऑपरेशन झालंय पण मी ऑपरेशन थिएटरमध्ये पण एकटी गेले म्हण माझ्यावर कोणी नको सगळे बघत बसले म्हणजे काहीच नाही आणि डॉक्टर एकला आले आणि दोन वीसला ला माझी सर्जरी संपली पण मला कळलं पण नाही जादूगार पेक्षा सायन्स एवढं पुढे गेलेलं आहे की त्यांनी त्यांच्यात एवढी काही प्रगती केलेली आहे डॉक्टरांनी स्वत त्यांचा हात इतका सॉफ्ट आहे की जादूगारही काही करू शकत नाही त्यांच्या पुढे असं आपण बघितलं की एखाद्या जादूगाराची उपमा दिलेली आहे डॉक्टर मिलिंद पाटील कारण असं आहे की आता आपल्याला ही सांधेदुखी खरोखर कर एखाद्या वैद्यकीय चमत्काराप्रमाणे घालवता येऊ शकते कोणत्याही स्वरूपाची सांधेदुखी असतो पण खास करून गुडघेदुखी आणि खुब्याचा सांधा म्हणजे हिप जॉइंट ह्याच्याविषयी आपण आजच्या कार्यक्रमात मार्गदर्शन घेत आहोत सर काही केसेस आम्हाला बघायला आवडतील काय सांगता येईल आपण लॅपटॉपकडे जाऊया आता आणि बघूया काही केसेस काय सांगता येईल आत्ता खरं म्हणजे आपण बघितलं त्या पेशंटचं मनोगत तर मला असं म्हणू इच्छितो मी इथे की हे प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट तसा प्रकार आहे म्हणजे हे फक्त आपल्याकडे होता भाग नाही हा एक उपचार भारतामध्ये जगामध्ये सगळीकडे चांगल्या पद्धतीने अवेलेबल आहे म्हणजे शास्त्रांनीच प्रगती केलेली आहे yes. एखाद्या व्यक्तीची प्रगती असं पकडून चालू नये सर्जरीमध्ये नेहमी म्हटलं होतं hmm. की चार महत्वाचे भाग आहेत एक आहे म्हणजे अर्थातच क्लीन हॉस्पिटल किंवा चांगल्या स्वरूपाची यंत्रणा ज्याच्यामध्ये संसर्ग नसणारी अशा स्वरूपाची ऑपरेशन थिएटर्स आहेत ज्याच्यामध्ये आता स्पेस सूट घालून सुद्धा ऑपरेशन केलं जातं हाय फ्लेक्शन जॉईंट्स आहेत पण चौथा महत्वाचं जे टूल आहे म्हणजे आणि आहे स्किल्ड सर्जन आणि त्याला मला वाटतं कोणी रिप्लेस करू शकत नाहीये सध्या तरी आणि आपण एवढे स्किल्ड आहात की आता दहा हजारहून अधिक यशस्वी सांधेरोपण झालेले आपण केसेस बघूया काही या ठिकाणी काय है सांगता येईल सर आ, ये बघूया आपण स्क्रीनवरती येस yes. हा, हा हा एक पेशंट आहे आ, जो उत्तर प्रदेशामधून आला होता आणि त्याचं या ठिकाणी आपण बघितलं तर गुडघ्याला खूप बोईंग आहे म्हणजे धनुष्याकृतीने जे पाय झालेले आहेत तर भारताच्या काही भागामध्ये ही एक भीती पण जास्ती आहे आणि याचं मेन कारण जसं आपण म्हणलात की सुरुवातीच्या काळात जेव्हा स्पेस सूट किंवा चांगले थिएटर अवेलेबल नव्हते तेव्हा पेशंटला इन्फेक्शन जास्ती व्हायचं आणि त्यावेळेला चालणं हे लंगडत जरी असलं तरी पेशंट म्हणायचा असू दे इन्फेक्शन होण्यापेक्षा तर ती भीती जी आहे ती काही काही भागामध्ये आहे ती हल्ली टेक्नॉलॉजीमध्ये मुळे गेलेली आहे म्हणजे हा पेशंट सुरुवातीला बो लेक्स किंवा धनुषाकृती पायाने चालायचा पण आता आपण बघितलं तर तो चांगल्या सरळ पायांनी चालतो हा एक दुसरा पेशंट होता हा ॲक्च्युली बँक एम्प्लॉई होता ह्याला लहानपणापासून त्याचा पाय वाकडा होता आणि पाच किंवा सहा ऑपरेशन तरी झाली होती पाय सरळ करायची पण त्याच्यामध्ये सांधा जो आहे तो सरळ होतच नव्हता आणि ऑपरेशनच्या नंतर त्याचा सांधासुद्धा सरळ झाला आणि त्याचं दुखणंही गेलं म्हणजे त्याचं चालणंसुद्धा खूप स्विफ्ट आणि नॉर्मल तुमच्या आमच्यासारखं झालेलं आहे त्यामुळे सिलेक्ट जर का आपण बरोबर केस सिलेक्ट केली तर त्या पेशंटला एकंदर आ, म्हणजे जे म्हणलं की डेली लिव्हिंग च्या ऍक्टिव्हिटी क्वालिटी ऑफ लाईफ ते खूप चांगलं येऊ चांगली केस सिलेक्ट केली मला वाटतं हे सगळं यश आहे ते अर्थातच डॉक्टर मिलिंद पाटील यांचं आहे सध्या ते रिवायवल बोन अँड जॉईंट जौन सेंटर ठाणे या ठिकाणी कार्यरत आहेत पण आपल्या महाराष्ट्रातून सर्वच रुग्ण ह्या पुढील हेल्पलाईनवरती फोन करू शकतात आणि उपचारांचा लाभ घेऊ शकतात फक्त ही जे सांधेदुखी गुडघेदुखीसाठी जे हेल्पलाईन आहे ती जरूर टिपून ठेवा या ठिकाणी आपण आपले प्रश्नही विचारू शकता आणि खास करून या सर्व उपचारांचा लाभ घेऊ शकता कार्यक्रमात पुढे आपण जाणून घेणार आहोत की कशा रीतीने कॉम्प्लिकेटेड केसेसमध्ये सुद्धा आपल्याला हे उपचार यशस्वी ठरू शकतात आणि खास करून खुब्याच्या सांधेदुखीसाठी काय उपचार उपलब्ध आहेत ते जाणून घेणार आहोत एका छोट्याशा विश्रांतीनंतर नमस्कार हॅलो डॉक्टर कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वेक्षांचं स्वागत आपली चर्चा सुरू आहे ती खास करून संधीवाद गुडघेदुखीपासून मुक्ती या विषयावरती आणि प्रख्यात सांधे तज्ज्ञ म्हणजे जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन असणारे डॉक्टर मिलिंद पाटील आपल्याच्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत मला अर्जुन सर्वेक्षांना सांगावं वाटतं की कार्यक्रमाच्या पूर्वतात आपण मार्गदर्शन घेतलं कशा रीतीने आता खास करून सांधेदुखी गुडघेवर दुखीवरती आपल्याला मात करता येईल ह्या नवीन उपचारांमुळे आणि तेही हे उपचार आता माफक दरात उपलब्ध आहेत खास करून रिवायबल बोन अँड जॉईंट सेंटरमध्ये आपण संपर्कासाठी स्क्रीनवरती जे नंबर बघतात हे खास करून हेल्पलाईन नंबर आहेत सांधेदुखी गुडघेदुखीच्या रुग्णांसाठी ज्याच्यावरती आपण फोन करू शकता अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि खास करून हा जे सर्व उपचार आहेत त्यांचा लाभही घेऊ शकता कार्यक्रमाच्या पूर्वत आपण जाणून घेतलं की ह्या नवीन उपचारांमुळे आपल्याला आता गुडघेदुखीवरती मात करता येणं शक्य आहे आपण काही केसेसही बघितल्या आपण अजूनही काही केसेस बघणार आहोत आणि मग आपण जाणून घेणार आहोत खुब्याचा सांधा म्हणजेच हिप जॉइंटवरती असणाऱ्या उपचारांविषयी सर आम्हाला पुन्हा एकदा कार्यक्रमामध्ये काही केसेस बघायला आवडतील की सांधेदुखीच्या रुग्णांना कशा रीतीने पुन्हा एकदा नवीन जीवनदान मिळाले काय सांगता येईल सांधेदुखीमध्ये खूपदा ज्या वेळेला पेशंटला विशेषतः सगळ्या ह्या स्त्रिया जास्ती असतात आमच्या जा आजारामध्ये आणि ह्या साधारणतः पासष्ट वयाच्या वगैरे ज्या स्त्रिया असतात त्यांना खूपदा असं वाटतं की आता माझं किती जीवन बाकी आहे आणि मग हळूहळू त्या आजाराला ॲक्सेप्ट करून जातात ही एक कोकणातून अगदी रिमोट भागातून आलेली व्यक्ती होती आणि तिला त्या गुडघ्याला एक बाक आला होता आणि तो बाक आल्यामुळे तिला पायावरती वजन घेणंच कठीण होतं म्हणजे ती किती वाकून वगैरे चालत होती आणि ऑपरेशनच्या नंतर तिला एकंदर कोणाच्याही सपोर्टशिवाय चालणं इझिली शक्य झालेलं आहे मग तिच्या पायाच्या ज्या लिगामेंटसुद्धा म्हणजे संधिवातामध्ये काय होतं खूपदा की सुरुवातीच्या स्टेजला तुम्हाला सांधा झिजतो पण त्यावर तुम्ही ॲक्टिव्हिटी करत राहिलात लिगामेंट की लिगामेंटसुद्धा तुटतात आणि ती मात्र वेळ आली की उभं राहणं पण कठीण होतं आणि या व्यक्तीला तसाच त्रास झाला तर ही दुसरी एक नायजेरियाहून आलेली व्यक्ती आहे की जिला उभं राहणं शक्य नव्हतं दोन माणसांनी तिला धरलेलं आहे तरी ती बेअरली अशी उचलून तिला कमोडला न्यावं लागायचं आणि एक तिचा पाय पूर्ण वाकडा आहे म्हणजे एक आम्ही त्याला ज्याला बोल एक म्हणतो तो आहे आणि दुसरा नॉकनी आहे म्हणजे एक फेंगडा आहे आणि एक धनुष्याकृती आहे या वेळेला बॉडीचा वजनाचाच बॅलन्स होत नाही आणि ऑपरेशनच्या वेळेला बघितलं तुम्ही तर तिचा पायाची लिगामेंट पूर्णपणे तुटलेली आहे म्हणजे आपल्या कोणाचा पाय एवढा बाहेर येत नाही झोपलेल्या परिस्थितीमध्ये तर ती लिगामेंट तुटलेली असल्यामुळे तिला उभं राहणं शक्य नव्हतं आणि सर्जरीच्या नंतर एक सात आठ दिवसामध्ये ती वॉकर घेऊन स्वतःच्या पायाने चालू शकते कोणाच्याही मदतीची गरज नाही म्हणजे हा जो एक प्रकार आहे म्हणजे मगे मध्ये म्हणताना मी म्हणलं की गुडघादुखी दुखी हा आजार त्या पूर्वीच्या काळामध्ये पेशंटला अंथुणाला खिळवून टाकायचा आणि अंथुळाला नंतर शारीरिक आणि मानसिक ह्या दोन्ही दृष्टिकोनातून तुम्ही एक हे युद्ध जीवनाचं हरून जाता आणि त्याच्याकरता आपल्याला पेशंटला परत जोमानी जीवन जगण्याकरता चालणं करणं महत्वाचं आहे म्हणजे लाईफ इज मोशन आणि yes. मोशन इज लाईफ तसा प्रकार मला yes. वाटतं संवेदना आणि हालचाल हे आयुष्याचं अविभाज्य अंग आहे आणि हालचालींवरती मर्यादा आली तर ते आयुष्याची गुणवत्ता किंवा आपण म्हणू की अंतरुणाला खेळलेलं असं आयुष्य कोणालाच नको असतं आपणही हे उपचारांविषयी अधिक मार्गदर्शन घेण्यासाठी जरूर फोन करा पुढील नंबरवरती जे आपण संपर्कासाठी स्क्रीनवरती बघत आहात सर या अनुषंगाने अजून आम्हाला पुढची एक केस बघायला आवडेल काय सांगता येईल येस आपण बघूया स्क्रीनवरती आता ही एक जवळजवळ पंच्याऐंशी वर्षाची व्यक्ती होती आणि तिचा गुडघा चुकीच्या साईडला दुमडतोय म्हणजे तो समोरच्या साईडला दुमडतोय आपण जेव्हा चालतो तेव्हा आपला गुडघा मागे दुमडतो तिचं समोरच्या बाजूला दुमडतोय आहे आणि खूपदा वय जास्त झालं की असं वाटतं जाऊन द्या आता हे होणारच आहे पण तिला डायबिटीज पण होता बी पी पण होतं त्यामुळे थोडंसं घाबरत होते थो सगळे आपण इथे बघितलं तर या ठिकाणी तिला थोडंसं हा जो गुडघा आहे तिचा तो चुकीच्या बाजूला दुमडतोय एका साइडला वरतीच जातोय सरळ तो खाली जात नाहीये आणि ऑपरेशनच्या नंतर तिला हा गुडघा जो आहे तो त्यांचा सरळ झालेला आहे आणि या परिस्थितीमध्ये स्टेबल किंवा एकंदर व्यवस्थित तुमचा पायाचा अँगल आला शरीराचं वजन घेता आलं की तुम्हाला चालणं सोपं होऊन जातं तसं यांचं झालेलं आहे ओके सो हे आपण बघितले की खरोखर एक वैद्यकीय चमत्कार म्हणायला पाहिजे की अशा स्वरूपामध्ये असणारी गुडघेदुखी चौथ्या टप्प्यात नव्हे तर ती त्याच्याही पुढच्या टप्प्यात गेलेली असे ही गुडघेदुखी किंवा गुडघ्याचे सांधे ज्यांना पूर्ण बाक आलेले आहे किंवा पूर्ण बिघडून गेलेली आहे ज्यांची यंत्रणा त्यांना पूर्ववत करता येणं हे आधुनिक उपचाराने शक्य झालेलं आहे आणि याचं सर्व श्रेय डॉक्टर मिलिंद पाटील यांना जातं याच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने सर्वच प्रेक्षकांना हे आव्हान आहे की आपणही ह्या नवीन उपचारांचा जरूर लाभ घ्या सरांनी सांगितल्याप्रमाणे हे आता अतिशय यशस्वी उपचार आहेत आणि त्याचा आपण लाभ घेण्यासाठी फोन दुकी, दुकी जरूर फोन करू शकता, शकता पुढील नंबरवरती खास करून सांदेदुखी गुडगेदुखीच्या या हेल्पलाईन आहेत महाराष्ट्रातील आमच्या सर्वच प्रेक्षकांसाठी ज्याचा आपण जरूर लाभ घेऊ शकता आपण प्रश्न विचारू शकता पुढील नंबरवरती आणि खास करून माफक दरात जे उपचार उपलब्ध करून दिलेले आहेत त्यांचे आपण लाभ घेऊ शकता सर या अनुषंगाने मला विचारायचं आहे थोडंसं की बऱ्याचदा गरीब रुग्ण आहेत ज्यांना कदाचित ही सेवा परवडण्यासारखी नसते तर त्यांच्यासाठी आपण काही विशेष सोय उपलब्ध करून दिलेली आहे का काय सांगता येईल ॲक्च्युली uh, सध्या खरं सांगायचं तर दोन तीन गोष्टी घडल्या आहेत म्हणजे मी आता जवळजवळ मागची uh, पंधरा ते सोळा वर्ष भारतामध्ये ही ऑपरेशनं करतो आहे आणि माझ्या लक्षामध्ये आलेलं आहे की हळूहळू हा पर्टिक्युलर हे ऑपरेशन अफोर्डेबल होत चाललेलं आहे म्हणजे पूर्वीच्या काळी एखाद्याच व्यक्तीकडे अख्ख्या कॉलनीमध्ये टी व्ही असायचा पण आता प्रत्येकाच्या घरी टी व्ही आहे आणि ह्या ऑपरेशनची किंमतसुद्धा कमी होत आलेली आहे सांध्यांच्या किमती काही रेग्युलेशनमुळे कमी झालेल्या आहेत शिवाय प्रत्येक व्यक्तीचा मुलगा वगैरे कुठे नोकरीला असेल तर ता त्यांना काही प्रकारे मेडिक्लेमसुद्धा उपलब्ध असतो बरेच जवळ पंचवीस ट्रस्ट आहेत म्हणजे सिद्धिविनायक ट्रस्ट आहे लालबागचा राजा आहे तर ते बरेचसे ट्रस्ट हे या ऑपरेशनला मदत करतात आणि आम्ही कितीतरी पेशंट असे बघतो की त्यांना वेगवेगळ्या ट्रस्टनी जैन ट्रस्ट असतात लायन्स क्लब असतात टाटा ट्रस्ट असतो त्यांच्यातर्फे मदत होते आणि हे ऑपरेशन म्हणजे पूर्वीच्या काळी ज्यांना शक्य नव्हतं त्या व्यक्तींना हल्ली करता येणं शक्य झालेलं आहे येस मला वाटतं ही एक अमूल्य माहिती होती सर्वच प्रेक्षकांसाठी त्यामुळे आपण निराश होऊ नका या उपचारांचा लाभ जरूर घ्या या अनुषंगाने गुडघे दुखेविषयी आपण जाणून घेतला आता थोडंसं हिप जॉईंटविषयी जाणून घेऊया आणि एकंदरीतच हिप जॉईंटमध्ये काय काय उपचार आहेत जाणून घेऊया आपण एक एव्ही पण बघूया अनुषंगाने हिप जॉईंट रिप्लेसमेंटची सर खुब्याच्या सांधामध्ये सुद्धा हे रिप्लेसमेंट शक्य आहे पण तो आहे बॉल आणि सॉकेट जॉईंट ह्याच्यात काय वेगळेपण आहे काय सांगता येईल खु खुब्याचा सांधा जो आहे खरं म्हणजे जसं मी म्हटलं की परदेशामध्ये हा आजार जास्ती असल्यामुळे त्याच्यावरती संशोधन सगळ्यात पहिल्यांदी झालं आणि तो सांध्याची रिप्लेसमेंट जवळजवळ मागची पंचावन्न ते साठ वर्ष योग्य पद्धतीने जगामध्ये अव्हेलेबल आहे भारतामध्ये ह्याची संख्या कमी आहे पण हा आजार आहे म्हणजे मार लागल्यामुळे हा आजार होतो म्हणा किंवा कधी कधी लहानपणामध्ये तुम्हाला एखादा आजार होतो जन्मतः कोणाचे खुबे जे असतात ते आउट ऑफ सॉकेट किंवा डिस्लोकेटेड असतात त्यांना हा आजार म्हातारपणी होतो आणि अशा वेळेला म्हणजे या ठिकाणी आपण बघितलं तर एक आपण जो कुठला खुब्याचा सांधा बघितला तर त्या सांध्यामध्ये हा जो निळ्या रंगाचा पदार्थ आहे तो कुर्चा आहे म्हणजे कुठल्याही सांध्यामध्ये कुर्च्या ही अशी त्याच्यावरती आपण कसं टेबलावरती सन्मायका लावतो तसं देवांनी हे हाडाच्यावरती एक सन्मायका दिलेला आहे आपल्याला तर ती कुर्चा ही नॉर्मल सांध्याची आहे जर का त्याला आर्थरायटीस होत गेला तर हळूहळू ही कुर्चा निघून जाते म्हणजे त्या ठिकाणी हा भाग खडबडीत होतो खालचा इथे हाड उघडं पडलेला आहे तर असं झालं की दुखायला लागतं आणि मग त्यावेळेला या खुब्याची रिप्लेसमेंट ही सुद्धा होऊ शकते Okay. आणि खुब्याची रिप्लेसमेंट करण्यामध्ये साधारणत बऱ्याच प्रकारचे प्रगती होऊन चांगले चांगले सांधे अवेलेबल आहेत आपण पुन्हा एकदा ही रिप्लेसमेंटची एव्ही बघूया पटकन कशा रीतीने या ठिकाणी केली जातं खुब्याच्या सांध्याचं जा प्रत्यारोपण म्हणूया किंवा सांधेरोपण म्हणूया आणि ह्याच्यामध्ये सर आता नवीन सिरामिकचे जे सांधे आलेले आहेत ते जास्त ठिकाण तरुण वयामध्ये हा सर सांधा बऱ्याच प्रमाणामध्ये आपल्याकडे भारतात खराब झालेला दिसतो अनेक कारण आहेत त्याच्यामध्ये काय सांगता येईल खुब्याच्या सांध्यामध्ये दोन प्रकारच्या प्रगती जास्ती चांगल्या झालेल्या आहेत एक प्रगती अशी आहे की साधारणतः जेव्हा आम्ही हे सांधे बसवतो त्यावेळेला एक सिमेंट नावाचा पदार्थ आतमध्ये लावावा लागायचा आणि त्याचेही काही कॉम्प्लिकेशन होतात तर हल्ली सिमेंट न वापरता हे ऑपरेशन करायची टेक्नॉलॉजी खुब्यामध्ये फार चांगली प्रगती झालेली आहे आणि त्याच्याबरोबरीने एक साधारणतः इंडस्ट्रीमध्ये ज्या ज्या ठिकाणी मेटल किंवा पॉलिथिन वापरायचे तो सरफेस आता हळूहळू सिरॅमिकनी रिप्लेस व्हायला लागला आहे कारण की सिरामिकचा टिकाऊपणा जास्ती समजला जातो आणि मग ते इंडस्ट्रीमधून आता आमच्या शास्त्रामध्ये सुद्धा सिरामिकचे जॉईंट यायला लागलेले आहेत ला त्यामुळे असं होऊ शकेल की खुब्याचे सांधे करणं हे पूर्वीपेक्षा सेफही असेल आणि ते टिकाऊ पण असतील मला वाटतं आणि ह्याच अनुषंगाने सर आपलं नाव लिमका बुक वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवलं गेले त्याबद्दल अभिनंदन जगातील सगळ्यात कमी वयाच्या रुग्णावरती म्हणजे अवघ्या पंधरा वर्षाच्या रुग्णावरती शस्त्रक्रिया यशस्वी केलेली आहे डॉक्टर मिलिंद पाटील यांनी त्याबद्दल आपलं मनपूर्वक अभिनंदन सर जाता आता प्रेक्षकांना आमच्या काय सांगायला आवडेल एवढंच सांगायला आवडेल की कुठल्याही आजाराने हारून जाऊ नका त्या आजाराचा योग्य वेळी उपचार करा गुडघेदुखीचा उपचार तुमच्या वैद्यकीय सल्ल्यानुसार योग्य वेळी करा कारण की तो योग्य वेळी केला तर स्टिच इन टाईम सेव्हज नाईन याचा अर्थ आज जर का आपला कपडा फाटला तर एका टाक्याने काम होईल पण जर का आपण त्याचा आत्ता इलाज नाही केला तर नंतर दहा टाके घ्यावे लागतील त्यामुळे योग्य वेळी इलाज करा आणि लवकर बरे व्हा मला वाटतं एक मोलाचा सल्ला डॉक्टर मिलिंद पाटील यांनी दिला जे प्रख्यात सांधे तज्ज्ञ आहेत आणि रिवायवल जॉईंट आणि बोन सेंटरमध्ये हे का काम करत आहेत सध्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण संपर्कासाठी स्क्रीनवरती जे नंबर बघतात ही खास हेल्पलाईन आहे संधिवाती गडगेदुखीच्या रुग्णांसाठी जे आपण जरूर नंबर टिपून घ्या याच्यावरती आपण फोन करू शकता प्रश्न विचारू शकता आणि जे माफक दरात उपचार उपलब्ध आहेत त्यांचा जरूर लाभ घेऊ शकता सर आपण आमच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि एक अमूल्य मार्गदर्शन रचना केलं त्याबद्दल मनपूर्वक आभार धन्यवाद